मित्रांनो, आपण जेव्हा ॲडव्हर्टाईज रन करत असतो, जेव्हा आपण फेसबुक ॲड वापरत असतो किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करत असतो, तेव्हा काही टर्म्स वापरले जातात. सो त्या टर्म्सबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो हे टर्म्स काय आहेत ॲडव्हर्टायझिंगशी रिलेटेड, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे CPM. तर CPM म्हणजे काय? तर CPM म्हणजे कॉस्ट पर माईल्स किंवा कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. म्हणजे समजा 1000 वेळा तुमची ॲड दाखवली गेली, तर ती ॲड 1000 वेळा दाखवण्यासाठी किती खर्च आला, त्याला CPM असं म्हणतात. मग समजा तुमची ॲड 1000 वेळा दिसण्यासाठी किती खर्च आला, हा 20 रुपये. याचा अर्थ काय की 20 रुपये खर्च होऊन तुमची ॲड 1000 वेळा दिसली, म्हणजे तुमचा CPM आला 20 रुपये. म्हणजे 1000 वेळा ॲड दिसण्यासाठी जो खर्च येतो त्याला CPM असं म्हणतात. ती म्हणजे CTR. CTRचा फुल फॉर्म असा होतो की क्लिक थ्रू रेट. म्हणजे किती लोकं तुमची ॲड बघतात व त्या बघितलेल्या लोकांपैकी किती लोकं तुमच्या ॲडवर क्लिक करतात. म्हणजे समजा 100 लोकांनी तुमची ॲड पाहिली व त्यातील 5 लोकांनी तुमच्या ॲडवर क्लिक केली, तर तुमचा CTR झाला 5%. त्यानंतर जी टर्म आहे ती म्हणजे CPC. CPCचा अर्थ आहे कॉस्ट पर क्लिक. म्हणजे तुमच्या ॲडवर एक क्लिक होण्यासाठी किती पैसे खर्च झाले, त्याला CPC असं म्हणतात. चौथं आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे रीच आणि इम्प्रेशन यामधला फरक. तर रीच आणि इम्प्रेशन यामध्ये काय फरक आहे? तर रीच म्हणजे तुमची ॲड किती लोकांपर्यंत पोचली, त्याला रीच असं म्हणतात. आणि इम्प्रेशन म्हणजे काय? तर तुमची ॲड किती वेळा बघितली गेली, त्याला इम्प्रेशन असं म्हणतात. म्हणजे समजा तुमची ॲड 20 लोकांपर्यंत पोचली, तर तुमची रीच झाली 20. पण जर तुमची ॲड त्या 20 लोकांमध्ये प्रत्येकाला 2-2 वेळा दिसली आहे, म्हणजे ते ॲडचं इम्प्रेशन झालं 40. त्यानंतर जी गोष्ट आहे ती म्हणजे पिक्सल. तुम्हाला फेसबुककडून एक कोड मिळतो ज्याला ट्रॅकिंग कोड असंही म्हणतात, जो तुम्ही तुमच्या वेबसाईटवर किंवा तुमच्या लँडिंग पेजवर लावू शकता. आणि त्या कोडचं फायदा असा असतो की त्या कोडमुळे तुम्ही ट्रॅकिंग करू शकता, म्हणजे किती लोकं तुमच्या वेबसाईटवर आले, किती लोकांनी तुमच्या लँडिंग पेजला भेट दिली, किती लोकांनी तुमच्या प्रोडक्ट बघितले, किती लोकांनी ते कार्टमध्ये ॲड केले, असे जे तुमच्या वेबसाईटवर ॲक्शन्स होतील त्या सर्व तुम्ही ट्रॅक करू शकता. तर पिक्सेलचा फायदा काय असतो की पिक्सेलच्या मदतीने तुम्ही रिटार्गेटिंग आणि रिमार्केटिंग करू शकता. म्हणजे ज्यांनी तुमच्या वेबसाईटला ऑलरेडी भेट दिली असेल त्यांना तुम्ही परत परत तुमची ॲड दाखवू शकता. ज्यांनी तुमच्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट दाखवलेला असेल, की काही लोकं असं की प्रोडक्ट कार्टमध्ये ॲड करतात, तर तुम्ही त्यांना तुमच्या प्रोडक्टची ॲड परत परत दाखवू शकता, जेणेकरून त्यांचे खरेदी करण्याचे चान्सेस वाढत जातील. तुम्ही जर ऑनलाईन ॲड्स रन करत असाल किंवा करणार असाल, तर तुम्हाला या टर्म्स माहीत असणं खूप गरजेचं असतं, आणि त्यामुळे ह्या टर्म्स तुम्हाला सांगण्यात आले. याच्या मदतीने तुम्ही जेव्हा ॲड्स रन कराल आणि तुमची ॲड जेव्हा रन करून पूर्ण होईल, त्यानंतर तुम्ही तुमचा CPM, CPC, CTR, तुमची रीच किती आली, तुमच्या ॲडवर इम्प्रेशन किती आले, ही सगळी माहिती कॅल्क्युलेट करू शकता. आणि त्याप्रमाणे मग तुम्ही जेव्हा पुढच्या वेळी ॲड सेटअप कराल, त्यावेळी त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोचाल, जास्तीत जास्त क्लिक्स कशा तुमच्या वेबसाईटवर येतील, तुमच्या बॅनरवर जास्तीत जास्त क्लिक्स येण्यासाठी काय तुम्हाला टेक्निक यूज करावं लागेल, याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. तर त्यासाठी तुम्ही जेव्हा ॲड रन करून तुमची पूर्ण होते, तेव्हा तुम्हाला हा सर्व डेटा जो आहे तो फेसबुककडून दिला जातो. आणि तो डेटा तुम्ही ॲनालिसिस करून मग तुम्ही जेव्हा पुढच्या वेळी ॲड रन करणार असाल, त्यामध्ये चेंजेस करायचे असतात किंवा त्यामध्ये काही अपडेट करायचे असतात. जर तुम्हाला असं वाटलं की आपण याच्यापेक्षा चांगला रिझल्ट जनरेट करू शकतो, तर आपण काय बदल करू शकतो, ते बदल तुम्हाला करावे लागतात. आणि त्यासाठी हे सर्व ॲनालाइज करणं गरजेचं असतं आणि या टर्म्सचा अभ्यास करून घेणंसुद्धा गरजेचं असतं. तर आपण जो ॲड सेटअप शिकणार आहोत, तेव्हा मी हे टर्म्स तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजावून सांगेन हे कसं बघायचं हे सुद्धा तुम्हाला तिकडे समजेल.